नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉपशी शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत पाच इंचाचा साडीचा कपडा काढला आहे आणि बघा बाहीला जो मोठा काठ येतो तो, तो काठ आपण पाठीमागच्या भागाला वापरणार आहोत आणि जो पाठीचा काठ आहे तो आपण बाहीला वापरणार आहोत बाही फुगाबाई आहे आणि त्यामुळे आपण फुगाबाईसाठी कमी काठ लागतो त्यामुळे आपण मोठा काठ पाठीला घेतला आहे पूर्ण उंची साडेपंधरा चाळीस साईज आहे साडे सॉरी दहाची घडी अडीच इंच मिळून साडेबाराची घडी त्यानंतर अडीच आणि सहाचं शोल्डर आर्म होल आपला आहे साडेसहा इंचाचा अर्धा आणि पावन इंचावरती करून आपण या ठिकाणी आखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघणार आहोत मागचा गळा तर मागचा गळा साडे दहा इंचाचा आहे साईज कोणती असू त्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या मापामध्ये बदल करून ही डिझाईन तुम्ही करू शकता आता या ठिकाणी आपण काय केलं जी लाईन होती ती सरळ खाली घेतली फक्त काठापर्यंतच आपण या ठिकाणी हा भाग कट करणार आहोत कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन बनणार आहे चौकोन गळा तर सगळ्यांनाच आवडतो पण चौकोन गळा तर डिझाईनमध्ये असला तर मस्तच दिसतो खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर या ठिकाणी आपण फक्त सरळ लाईन घेतली बघा सरळ लाईन फक्त शिलाई करून घेतली तिरकी कातर दिली त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटी पुन्हा आतल्या बाजूला घेऊन आपण त्यावरती देणार आहोत एक शिलाई तर अशा पद्धतीने आपण शिलाई दिली त्यानंतर बघा शिलाई झाल्यानंतर आपण लगेच साईडच्या बाजूलाही शिलाई करून घ्यायची अवघ्या पाच ते सहा मिनटात हा गळा बनतो अतिशय सुंदर तर त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कमरेचे टक्स लगेच घ्यायचे आहेत कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे आता बघा काय केलं आहे जो पाच इंचाचा कपडा होता साडीचा पण हा लांब असतो त्यामुळे कपडा मोठा येतो त्यामुळे आपण काय केलं आहे फक्त या ठिकाणी डबल करून घेतलं आहे शिलाई करून घेतली बघा डबल शिलाई झाली त्यानंतर आता पुन्हा दुसरा भागी सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे पुन्हा शिलाई तर अशा पद्धतीने आपण तीन भाग या ठिकाणी कट करून घेतले बघा तीन भाग आपले कट झाले आता या ठिकाणी आपल्याला प्लेट्स करायचे आहे बघा अशा पद्धतीने प्लेट्स करायचे आहे जिथे शिलाईल ना ती शिलाई दिसू द्या म्हणजे असं प्लेट्स आल्यासारखंच वाटेल अशा पद्धतीने एकसारख्या प्लेट्स तुम्ही ते प्लेट्स घेताना इस्तरी पण करू शकता त्यानंतर अंतर ठेवून साधारणतः दीड इंचचं अंतर एक इंचचं अंतर ठेवून तुम्ही पुन्हा एक शिलाई तोपर्यंत ज्या प्लेट्स आहे त्या या एक सारख्याच असे पकडायच्या अशा पकडल्या की त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आता शिलाई झाली आता अस्तर त्यावरती आपण ठेवणार आहोत जेवढं अस्तर आपलं होतं तेवढंच अस्तर अर्धा अर्धा इंचने आपण जास्त घेऊन शिलाई करून घ्यायची साईडचा कपडाही लगेच आपण कट करणार आहोत मध्य केलाय बघा इथे अडीच इंचाचं चौकोन होता अडीच इंच खाली वरती खुना करून घेतला आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घेणार आहोत कट करून घेतला आहे कपडा बरोबर अडीच अडीच इंचावरती खून केली म्हणजे पाच इंच हा वाग होईल लगेच या ठिकाणी आपण तो कपडा त्यावरती ठेवायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं उंचीला ब किती आहे गळ्याची आपली तर आपला जो गळ्याचा भाग होता तो साडेदहा इंचाचा होता तिथे मी खून करून घेतली आणि बरोबर आपण ही शिलाई त्या ठिकाणी देऊन घ्यायची बघा व्यवस्थित खुणा करून आहे म्हणजे गळा पण आपला एकसारखाच व्यवस्थित होऊन जाईल मागे पुढे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही तर आपण या ठिकाणी थोडंसं कपडं कट करून घेतलंय कमरपट्टी कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची पुष्कळ होते जोडून झाल्यानंतर कमरपट्टी लावायची त्यानंतर आपल्याला समोर दापटेप घेऊन या ठिकाणी कमरपट्टी जोडायची आहे अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा डिझाईनचा गळा आहे बघा गळ्या तयार झाल्या आता मधोमध मद आपण एक एक मणी लावणार आहोत तुम्हाला असा प्लेन ठेवायचा तुम्ही प्लेन ठेवू शकता तुम्हाला जर मणी लावायची तर तुम्ही मणी लावू शकता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा गळा बनला जातो अवघ्या पाच ते सहा मिनटात बनणारा हा गळा आहे तर कोणत्याही तुम्ही साडीवर ट्राय करा कोणत्याही सणावराटी सणावरासाठी तुम्ही ट्राय करू शकता एवढा सुंदर दिसतो आणि सोपा पण आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर डिझाईन सगळा आपला तयार आहे तर याची शिले मी घेतलेली आहे चारशे रुपये तुम्ही बघू शकता याच्यावरती हा जो काठ होता बघा छोटा हा मी बाईसाठी वापरला होता आणि जो मोठा काठ होता तो मी याच्यासाठी वापरला डिझाईनसाठी मागच्या